नमस्कार, मी आहे वैष्णवी कतलकर। आपण बघत आहात सी टीव्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। वैनगंगा नदीत नाव उलटल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना भंडारा लाखांदूरच्या इटान गावात घडली। स्वतःच्या नावाने जात असताना हा अपघात झाला। निळकंठ जनार्दन बघमारे वय 36 असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे। शेतकऱ्याचे नाव नदीत अर्ध्यावर आल्यानंतर नाव चालवण्याचा वल्हा तुटल्याने नावेचे संतुलन बिघडून नाव नदीत बुडाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली। गडचिरोलीच्या आरमोरी येथील बोरीसक गावात आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास पुन्हा वाघाने एका इसमावर हल्ला करीत ठार केल्याची घटना घडली। सागर अबजी वाघरे असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। सागर हा जंगलात असलेल्या आपल्या शेतात कामाकरिता गेले असता अचानक वाघाने त्याच्यावर हल्ला करीत ठार केले। राज्य शासनाने रेल्वे मार्गाच्या भूसंपादन करिता 30 कोटी मंजूर केले असून वळसा गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाला आता गती येणार आहे। प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने कामाची गती मंदावली होती, तर आता 30 कोटी रक्कम मंजूर करत राज्य शासनाने या कामाला हिरवी झेंडी दाखवली आहे। कुरखेडा येथे नगरपंचायतीचा लिपिक अधिकारी 5000 रुपयाची लाच स्वीकारताना अडकला एसीबीच्या जाळ्यात। देवीदास मुखरू देशमुख वय 45 असे लाचखोर घेणाऱ्या लिपिक अधिकाऱ्याचे नाव आहे। सीसी रोड आणि मंदिराच्या सौंदर्यीकरण कामाचे थर्ड पार्टी बिल मंजूर करून काढून देण्यासाठी या अधिकाऱ्याने लाचेची मागणी केली होती। यात 5000 रुपये स्वीकारताना एसीबीने सापळा रचून त्यास अटक केली आहे। सिरोंचा वन परिक्षेत्रात वन अधिकाऱ्यांना मध्यरात्री एक वाहन काठावर येऊन परत उलटून धर्मपुरी नाक्याकडे जाताना दिसताच वाहनाचा पाठलाग करण्यात आला। काही अंतरावर चित्रेवाला गावात वाहन उभे ठेवून वाहन चालक फरार झाले असता वाहनाची तपासणी करण्यात आली। यात 8 नग सागवानची लाकडे आढळून आले आहे, ज्याची किंमत 65,082 रुपये आणि वाहन किंमत 15 लाख रुपये। असा एकूण 15,65,082 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय। अमरावती येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची पोलादी सुरक्षा व्यवस्था भेदून आणि 21 फूट उंच दगडी भिंत ओलांडून 3 कैदींनी काढला पळ। मंगळवारच्या पहाटे 1:30 ते 2:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे। अल्पवयीन मुलीवर बलात्कार व जीवघेणी हल्ला प्रकरणी हे तिन्ही कैदी कारागृह बॅरॅक क्रमांक 12 मध्ये होते। साहिल काळसेकर, सुमित दुर्वे आणि रोशन उईके अशी कैदींची नावे आहेत। हे नेमके पसार कसे झाले याचा अद्याप पत्ता लागलेला नाही आहे। नागपूर येथे एकत्र राहण्यास नकार दिल्याने भर दिवसा 2 मुलांसमोर पतीने पत्नीच्या पोटात चाकू खुपसून केली हत्या। बुधवारी वर्धा मार्गावर शिवणगाव परिसरात ही घटना घडली। अंकिता सचिन भगत वय 24 असे मृत महिलेचे नाव आहे, तर या घटनेनंतर पती सचिन भगत याला पोलिसांनी अटक केली आहे। ताडोबा 1750 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या 170 वन कक्षांमध्ये बसवले जातील 1250 कॅमेरे। या कॅमेऱ्यांमुळे वाघ्र प्रकल्पात नेमकी वाघांची संख्या किती हे जाणून घेता येणार आहे। ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सुरू असलेल्या या मोहिमेत 625 ग्रीड मध्ये 200 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तर या होत्याच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टीव्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।